नमस्कार मित्रांनो, पुणे प्लसमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील पिसई या गावामध्ये. हा जो समोरचा आत्ता आपण चाललो आहे, हा रस्ता आपण प्लॉटसाठी विकत घेतलेला आहे. पूर्ण 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. बिवळवाडी गावाचं नाव आहे. पिसई तालुका दापोली. प्लॉटला लागूनच पुण्यातील एका व्यक्तीचं सुंदर असं फार्म हाऊस आहे. आपण आत्ता प्लॉटकडे चाललो आहे. हा रस्ता आपण विकत घेतलेला आहे मेन रोडपासून. हे समोर प्लॉटचं गेट दिसतंय आपल्याला. बिवळवाडी साधारणतः दापोलीपासून 12 ते 13 किलोमीटरवरती आहे आणि इथे ओपन लँड आहे 45 गुंठ्याची. मेन मंडनगड दापोली रोड जो रोड आहे, त्या रोडपासून फक्त 100 ते 150 मीटर आतमध्ये आपला प्लॉट आहे. पूर्ण प्लॉटला फेन्सिंग केलेलं आहे. ह्या गेटमधून आपण आतमध्ये आलो. अनायसे शेजारच्या बंगल्यातील केअरटेकर होते बरोबर, तर त्यांनी मला हा प्लॉट दाखवला की हा प्लॉट आहे 45 गुंठ्याचा. तारेचं कंपाऊंड पूर्ण प्लॉटला केलेलं आहे. सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यामुळे तर हिरवंगार असतंच हा परिसर, पण तसं 12 महिने ह्या एरियामध्ये ही ग्रीनरी असते. पूर्ण प्लॉट हा टेबल लँड आहे. प्लॉटमध्ये काही काजूची लागवड केलेली आहे. समोर आपण बघतोय तो एक मोठा काजू आहे. त्यानंतर काही 2-3 काजूची छोटी कलमं पण आहेत. पण तसा प्लॉट पूर्ण एम्प्टी आहे. म्हणजे तुम्हाला जर काही फार्म हाऊससाठी घ्यायचं असेल, दापोलीपासून जवळ जर तुम्ही एखादी जागा बघत असाल, तर त्यासाठी ही 1 एकर 5 गुंठ्याची जागा अतिशय योग्य आहे. छोटंसं गाव आहे बिवळवाडी. आजूबाजूला वस्ती आहे. खाली आपण आत्ता बघतोय, इथे खाली भाताची खाचरं देखील 2 आहेत. पूर्ण प्लॉटला तारेचं कंपाऊंड केलेलं आहे आणि टेबल लँड प्लॉट आहे. हे शेजारच्यांचं फार्म हाऊस आहे. त्यांनी व्यवस्थितरित्या डेव्हलप केलेलं आहे. त्या पद्धतीनेच हा प्लॉट देखील डेव्हलप करता येईल. बऱ्यापैकी टेबल लँड असलेला हा प्लॉट आहे. पाण्याची कमतरता अजिबात इथे नाही आहे. बोरिंगला तुम्हाला इथे 30 ते 40 फुटावरती पाणी लागू शकतं. गाव अगदीच जवळ आहे, त्यामुळे नळ योजनेच्या अंतर्गत पण तुम्हाला पाण्याचं कनेक्शन इथे मिळू शकतं. लाईटच्या बाबतीत म्हणाल तर शेजारीच बंगले झालेले आहेत पुण्यातल्याच लोकांचे आहेत, त्यामुळे विजेचे पोल हे प्लॉटपर्यंत आलेले आहेत. मेन रोडपासून अगदीच 100 मीटरवरती प्लॉट आहे. तर तुम्हाला जर काय काजूची आंब्याची जर काय बाग करायची असेल, तर त्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. हा आपण विकत घेतलेला रस्ता मेन रोडपासूनचा. तर मित्रांनो, ऑप्शन चांगलं आहे. छोटंसं आहे, 1 एकरचा पीस आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल फार्म हाऊससाठी, खूप सुंदर आहे ऑप्शन आहे. हे आपण शेजारचं फार्म हाऊस बघतोय. त्यांनी पण अशीच रॉ जमीन घेऊन सुंदर नारळ सुपारीची बाग केलेली आहे. आणि समोर जो आपण बंगला बघताय तो पण पुण्यातील एका नामांकित व्यक्तीचा आहे. तर अशा पद्धतीची बाग तुम्हाला ह्या जमिनीत करता येईल. ह्यांनी डोंगर उतारावरती टप्पे करून नारळ आणि सुपारीची बाग केली. आणि हा आपला समोरचा फेन्सिंग केलेला प्लॉट. तर ह्यामध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीची डेव्हलपमेंट करता येईल. प्लॉटमध्ये आत्ता काही प्रमाणात झाडं सोडली तर बाकी प्लॉट हा एम्प्टी आहे. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करून छानसं फार्म हाऊस करता येईल. बिवळवाडी गाव, तालुका दापोली, पिसई. दापोली इथून साधारणतः 12 किलोमीटरवरती आहे. आणि ह्या पद्धतीचं तुम्हाला इथे छान फार्म हाऊस करता येईल. हे आपण शेजारच्या प्लॉटमध्ये, हा प्लॉट आपला नाही,
हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतोय की शेजारच्यांनी प्लॉट कसा डेव्हलप केला आहे. त्यांनी आपल्याला परमिशन दिली म्हणून आपण त्यांचा प्लॉट बघतोय. शेजारी पण छान आंब्याची कलमं वगैरे त्यांनी लावलेली आहेत, प्लस पाण्याचं कनेक्शन आहे, टाकी आहे, छानसा छोटा बंगला बांधला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीतच तुम्हाला छान फार्म हाऊस 45 गुंठ्यामध्ये करता येईल. पुण्यापासून साधारणतः 200 किलोमीटर अंतर होईल आणि मुंबईपासून पण साधारणतः 200 किलोमीटरच्या आसपास. हा मेन रोडपासून आलेला रस्ता आहे. 100 मीटर मेन रोडपासून आतमध्ये प्लॉट आहे. दापोली मंडणगड जो रोड आहे त्या रोडपासून फक्त 100 मीटर आतमध्ये हा शेजारच्यांचा बंगला आणि ह्याला लागूनच मी दाखवलेला तुम्हाला आतमध्ये आपण